आपली मानसिक स्थिती चांगली नसेल आणि त्यासंबंधी उपचार घ्यायची गरज असेल तर आपण सायकोलॉजिस्टकडे जातो. सायकोलॉजिस्ट ही अशी व्यक्ती असते जी आपलं म्हणणं ऐकून घेऊन आपल्या मानसिक अडचणीवर उपाय सुचवण्याचं काम करते. अर्थात वाईट मनस्थितीतून लोकांना बाहेर काढत जीव वाचवणारे सायकोलॉजिस्ट एखाद्याचा खून करू शकतात यावर सहज विश्वास बसणार नाही. मात्र अर्जेंटिनामध्ये अशी घटना घडली आहे. सायकोलॉजिस्ट असलेल्या पत्नीनं पतीचा खून केलाय. फ्लोरेन्सिया अमाडा कॅटानियो असं या महिलेचं नाव आहे. तिनं आपला पती पेट्रो झाराटे याच्यावर चाकूनं हल्ला करून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली आहे. विशेष म्हणजे हत्या करताना तिनं पतीची हत्या करत त्याचं लिंग कापलंय आणि डोळ्यात चाकू खुपसलाय. तिच्या या कृत्यानंतर तिला मनोरुग्णालयातही दाखल करण्यात आलंय. तिची मानसिकदृष्ट्या स्थिरता सुद्धा तपासली जातीये. सध्या या चित्रविचित्र घटनेनं सगळीकडे चर्चेला उधाण आणून खळबळ माजवलीये.